माणसाने माणसाला ओढणं ही जगात सगळीकडे बंद झाले, परंतु त्या म्हाताऱ्यामध्ये ही प्रथा अजून चालू आहे, ही बंद झाली पाहिजे. 55 वर्षांचे गणपत रांजणे हे मागच्या 32 वर्षांपासून माथेरानमध्ये हात रिक्षा ओढतात. ही हातानं रिक्षा ओढण्याची प्रथा बंद व्हावी आणि त्यांच्याकडे ई रिक्षा चालवण्याची जबाबदारी देण्यात यावी अशी त्यांची अपेक्षा आहे. सकाळी येतो आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आम्ही वाट बघत बसतो, पण एखादं भेटतो आम्हाला कस्टमर, रेग्युलर भेटत नाही. ह्या एक कॅल्शियम शरीरातला ना ओढून ओढून ते स्थळ कमी झालेलं आहे. अनेक त्रास होतात, टीबी म्हणा ए म्हणा, अनेक रोग उत्पन्न होतात. आज जे आमची आहे जे रस्त्यावर चालणारे 8-10 जण रोजचे आम्ही रेग्युलर चालवतो, तर आमचा त्रास आम्हाला माहिती आहे का आहे तो. माथेरान इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळं इथं स्वयंचलित वाहनांना बंदी आहे. त्यामुळंच या गावात दळणवळणासाठी केवळ घोडे आणि हातरिक्षा हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. माथेरानमध्ये सध्या 94 हातरिक्षावाले आणि 460 अश्वपालक आहेत. आजारी पेशंट्स, ज्येष्ठ नागरिक, शाळेत जाणारी लहान मुलं तसंच येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी इथं पर्यावरणपूरक ई रिक्षा सुरू करण्यात यावी यासाठी श्रमिक रिक्षा चालक मालक सेवा संघानं न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी करत न्यायालयानं माथेरानमध्ये 5 डिसेंबर 2022 ते 4 मार्च 2023 या 3 महिन्यांसाठी ई रिक्षाच्या पायलट प्रोजेक्टला परवानगी दिली. त्यासाठी पेवर ब्लॉकच्या रस्त्यांची निर्मितीही करण्यात आली. मात्र या रस्त्यांवरून चालताना घोड्यांचे पाय घसरून अपघात झाले, त्यामुळे अश्वपालक या रस्त्यांना विरोध करतात. कारण माझा जो मुलगा होता घोड्यावर काम करत होता, तो पॉईंटला गेलेला, तर पॉईंटवर येत्या वेळेस कस्टमर सांगते तो घोडा स्लिप झाला, तर स्लिप झाल्यामुळे त्याचा पाय घोडा पडल्यामुळे त्या पायाला जरा ब्रेक झाला, तर त्यामुळे हॉस्पिटलला नेलं, त्याला ॲडमिट केलं. 2 महिन्याचं त्याचं प्लास्टर आहे. त्याचं हाच घोडा होता, त्याचं हे पायाला त्याच्या लागलेलं इथं ते ब्लॉक जास्त स्लिप होते ना, त्या ब्लॉकच्या स्लिपरमुळे तो त्याचा बॅलन्स गेला घोड्याचा. या अश्वांवरती प्रत्येक टाईपचे पर्यटक आम्ही बसवतो, जसे लहान मुलं आहेत, लेडीज आहेत, सिनियर सिटीजन आहेत. आज या ब्लॉकवरती घोडे असे स्लिप होत आहेत आणि याच्यामध्ये एवढे अपघात झालेले आहेत की हे अनकाउंटेबल आहेत. हेच पहिले कच्चे रस्ते होते, मातीचे रस्ते होते, तेव्हा आमचे घोडे खूप चांगल्या रीतीने चालत होते. ह्या ब्लॉकवरती आम्हाला घोडे पळवतासुद्धा येत नाही, फास्ट जातासुद्धा येत नाही. जर आम्ही घोडा फास्ट चालवला किंवा पळवला, घोडा स्लिप झाला, पडला, वरती पर्यटक पडलं, खाली काय दुखापत झाली, तर याचा जिम्मेदार कोण? आता आम्ही आमच्या लोकांसाठी जी मागणी केली. गावात ई रिक्षा सुरू व्हावी यासाठी इथले स्थानिक सुनील शिंदे अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. आणि ह्या रिक्षामागे केवळ रिक्षा चालकांचाच फायदा होणार आहे किंवा त्यांचं जीवन बदलणं असं नसून, इथे माथेरानमध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत की त्यांना अगदी 5-5, 6-6 किलोमीटर पायीच चालत जावं लागतं, महिला आहेत, काही प्रेग्नंट महिला असतात, शालेय विद्यार्थी आहेत, त्या शाळेसाठी जवळजवळ 5-5 किलोमीटर चालत जावं लागतं. अशा विविध घटकांना ह्याचा फायदा होणार आहे. पुन्हा आमचं टॅक्सी स्टँड जे आहे हे गावापासून जवळ 3 किलोमीटर दूर आहे. मग रात्री अपघातात येणारे जे पर्यटक असतात, मग त्यांना ह्या अंधारातून पायी पायी येणं, गावात येणं, हॉटेल बनणं प्रचंड त्रासदायक ठरतं. त्यामुळे इथला जो टुरिझम जो आहे, टुरिझम वाढवायला ह्या ई रिक्षेची फार मोठी मदत होणार आहे. आणि इथला व्यवसाय वाढल्यानंतर त्याचा ऑटोमॅटिक फायदा इथे घोड्यावाहनांना देखील होणार आहे. सध्या कोर्टानं या ई रिक्षाच्या पायलट प्रोजेक्टला 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे. कोर्टाने 1 वर्षासाठी पुन्हा पायलट प्रोजेक्ट हा सर्व ऋतूंमध्ये चालवावा याबाबत माहिती दिलेली आहे. पेवर ब्लॉक संदर्भातही माथेरान मॉनिटरिंग कमिटीने निर्णय घेतलेला आहे की पेवर ब्लॉक, आता नवीन पेवर ब्लॉकचं लेईंग सध्या तात्पुरतं तरी थांबवलेलं आहे. नवीन कोर्टाचं जे काही जजमेंट येईल त्याच्यानुसार पेवर ब्लॉकवर निर्णय घेण्यात येईल. हे घोडेवाले बी आमचेच बांधव आहेत, त्यांच्यासाठी बी आम्ही काही विचार केला की आमच्या फक्त ज्या ई रिक्षा आहेत फक्त स्टेशन परत आणणार आहे, आम्ही त्यांच्यासाठी पॉईंट बिनला जाणार नाही, कारण का तेच बांधव आहेत आमचे बी, आणि त्यांच्यावरही अन्याय करणार नाही. आज बी नाही करणार, उद्या बी नाही करणार, आणि त्यांच्यावर अन्याय होणार नाही. माथेरानची लोकसंख्या 4,393 इतकी आहे, तर दरवर्षी अंदाजे 10 लाख पर्यटक माथेरानला भेट देतात. अशा लोकप्रिय ठिकाणावरचे स्थानिक लोकही प्रवास अधिक सोयीचा कधी होईल याची वाट पाहत आहेत.